स्टार प्रवाहवरील आपली लाडकी मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं एका वेगळ्याच वळणावर आहे। या मालिकेत माई तिघींची परीक्षा घेण्यासाठी प्रत्येकीला 10,000 रुपये देतात आणि 6 दिवसात ते खर्च करायचं असं सांगतात। जिच्याकडे जास्त पैसे उरतील ती जिंकेल असं ते सांगतात। इकडे शालिनी आणि देवकी खोटं नाटक करून आणि गौरीच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन दोघेही तिच्याकडून पैसे उकळतात आणि गौरीकडचे पैसे शेवटी संपतात आणि अशी लबाडी करून शालिनी ही स्पर्धा जिंकते। या मालिकेचा प्रोमो देखील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये माई शालिनीला गळ्यात हार घालणार असते। तोपर्यंत जयदीप रेणूला घेऊन येतो। आता यापुढे रेणूचा नक्कीत काय संबंध आहे पाहणं रंजक ठरणार आहे। रेणूने गुंतवलेले 1,00,000 रुपये हे सगळ्यांसमोर येणार का? रेणूचं कारस्थान सगळ्यांसमोर उघड पडणार का? शालिनी आणि देवकीचं कारस्थान देखील सर्वांसमोर उघड होणार का? या सगळ्या गोष्टी पाहणं खूप उत्कंठेचं ठरणार आहे। तर अशाच गोष्टींसाठी, अशाच अपडेट्ससाठी ट्यून इन रहा आमच्या सिनेफ्लेक्स मराठीला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।